आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिप मधील स्वाध्याय 10.2 जो गुणाकारावर आधारित आहे तो पाहूया. पहिला प्रश्न, 30 शतक. हे तुमचे 30 शतक गुणिले 20 दशक. हे झाले 20 दशक. तर यांचा गुणाकार आपल्याला विचारलेला आहे. करूया, 3 × 2 = 6 आणि वरती 1, 2, 3, 4, 5, 0. यांचा गुणाकार आपल्याला मिळाला. बरोबर उत्तराचा पर्याय आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 4. दुसरा प्रश्न पाहू, 3450 × 20 आणि 8450 × 20 यांच्या गुणाकारामधील फरक पाहूया आपण. 3450 × 20 यांचा गुणाकार आपल्याला किती मिळतोय पाहूया. 2 × 5 = 10, 7 × 1 = 4, 2 × 8 = 9, 2 × 3 = 6. तर या दोघांचा गुणाकार आपल्याला 69,000 मिळेल. आता दुसरा गुणाकार, 8450 × 20 पाहूया यांचा गुणाकार. 2 × 5 = 10, 4 × 8 = 9, 8 × 2 = 16. तर हा गुणाकार मिळेल 169,000. आपल्याला विचारला आहे गुणाकारामधील फरक, म्हणजे यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. -69,000 पाहूया ही वजाबाकी. 9 × 9 = 0 वरती 6 × 6 = 0, 81. तर यातील फरक आपल्याला मिळाला 100,000. बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. तिसरा प्रश्न, पुढील पैकी कोणता गुणाकार चुकीचा आहे. आपल्याला चुकीचा गुणाकार शोधायचा आहे. पहिला पर्याय पाहू, 2224 × 25. हा गुणाकार एवढा येतो का पाहूया. 25 × 100 ही 0 = 10 असते. 25 × 50 = 60. 60 × 0 = 6 येते. 25 × 50 = 56 = 6 = 5. 25 × 50 = 55. तर पहिला पर्यायातील गुणाकार तर बरोबर आहे. दुसरा पर्याय पाहूया, 25 × 150. 150 × 0 = 15 येते. 25 × 75 = 15. 80 = 90 येते. 90 × 0 = 9. 25 × 50 = 9 = 59 = 5 येते. 25 × 5 = 30. दुसरा गुणाकार पण बरोबर आहे. आपण तिसरा गुणाकार पाहूया, 25 × 8 = 200. 200 × 0 = 20 येते. 25 × 100 = 20. 120 × 0 = 12 येते. 25 × 5 = 125 आणि 12 137 × 7 = 13 येते. आणि 25 × 100 = 13 यायला हवे होते, पण इथं 103 लिहिलेलं आहे. म्हणजे चुकीच्या गुणाकाराची आपल्याला जोडी पर्याय क्रमांक 3 मध्ये मिळेल. चौथा प्रश्न पाहू, 1785 × 30 अधिक 1215 × 30 पाहूया. या 30 ने आधी हा गुणाकार आपण आधी करणार आहोत आणि नंतर बेरीज करणार आहोत. 3 × 5 = 15 = 1. 3 × 8 = 24 = 25 = 2 येते. 17 × 20 = 23 = 3 = 2. 3 × 3 = 5 अधिक 3 × 5 = 15. 5 × 10 = 5 × 6 = 10 = 5 × 6 = 9. तर आपल्याला उत्तर मिळाले 90,000. बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न पाहू, 14 शतक / 5 शतक बरोबर किती.
14 शतक, शतक म्हणजे 2-0 गुणिले 5 शतक म्हणजे 500. करूया गुणाकार, 14 × 5 = 70 आणि वरती 1, 2, 3, 4 0 येते. 1, 2, 3, 4. आता आपण पर्यायामध्ये आपलं उत्तर शोधणार आहोत. पहिला पर्याय 700,000 पहिला पर्याय बरोबर आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये सांगितलं आहे 700,000. आता 700,000 म्हणजे 700,000 म्हणजे 3-0 येते. दुसरा पर्याय पण बरोबर आहे. तिसरा पर्यायामध्ये 7,000 शतक म्हणला आहे. आता 7,000 शतक म्हणजे शतकाचे 2-0 येते. तर तिसरा पर्याय पण जुळतो आहे, म्हणजे दिलेले सर्वच पर्याय बरोबर आहे. म्हणून आपला बरोबर पर्याय असेल क्रमांक 4. सहावा प्रश्न पाहू. 11,150 × 0 × 25 × 150 बरोबर किती आहे? पहिल्या बरोबर आपल्या लक्षात यायला पाहिजे, कोणत्याही संख्येला शून्याने गुणलं तर गुणाकार नेहमी शून्यच येतो. म्हणून बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 3. सातवा प्रश्न पाहूया. तुम्हाला एक संख्या दिली आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी चांदणी आहे, त्याला 87 ने गुणल्यानंतर आपल्याला एवढं उत्तर मिळणार आहे, 17,66,448. तर चांदणीच्या जागी कोणता अंक असू शकेल? तर एकक स्थानच्या अंकाचा आपण विचार केला, एकक स्थानी उत्तरामध्ये 8 आहे. तर 7 या संख्येला कोणत्या अंकाने गुणल्यानंतर एकक स्थानी 8 येते हे आपण शोधणार आहोत. पहिल्या पर्यायामध्ये 2 ठेवली चांदणीच्या जागी, 7 × 2 = 14, 14 = 4 येते. पहिला पर्याय तर नसणार आहे. दुसऱ्या पर्यायातील 4 आपण चांदणीच्या जागी ठेवूया. 7 × 4 = 28. 28 ला 8 ठेवावे लागते, म्हणजे दुसऱ्या पर्यायातील 4 चांदणीच्या जागी बसणार आहेत. म्हणून आपल्या उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 2. आठवा प्रश्न पाहू. प्रत्येक रांगेत 100 रोपे, अशा 100 रांगात किती रोपे असं विचारलेलं आहे. प्रत्येक रांगेत, एका रांगेत आपल्याला 100 रोपं लावायचे आहे, अशा 100 रांगा आहे. म्हणजे आपल्याला एकावरून अनेकाची किंमत काढायची, म्हणजे दोघांचा गुणाकार. 100 × 100 10,000 मिळतील. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक 3. नववा प्रश्न पाहूया. 3,737 ला 27 ने गुणल्यानंतर आपल्याला उत्तर 3,737 ला 81 ने गुणल्यानंतर किती मिळते पाहूया आपण. 81 ची आपण फोल्ड करू 80 अधिक 1. आता या 3,737 ला 80 ने गुणल्या 8 साठी 56 ला 6 5 3 24 5 29 ला 9 2 8 साठी 56 2 58 ला 8 5 8 3 24 5 29 अधिक 3,737 1 3,737. आता यांची बेरीज करून पाहूया. 0 × 7 = 7 6 × 3 = 9 9 × 7 = 16 5 × 3 = 4 4 × 8 = 12 9 × 1 = 10 2 × 1 = 3. तर आपल्याला उत्तर मिळणार आहे 3,02,697. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाहूया. 154 × 11 बरोबर 17,094. तर 616 × 111 बरोबर किती करूया आपण. 616 × 111 तर आपण ह्या 111 ची फोड करूया. 616 × 111 म्हणजे 100 अधिक 11.
सहाशे अकराला 100 ने गुणायचं, म्हणजे 611 इथे 611 म्हणजे 2 शून्य, अधिक या 11 ने 616 गुणूया, 11 सहा 66 6 6 येते, 11 11 6 17 7 1, 11 6 66 ने 67, बेरीज करू 7 7 13, 6 1 7 1 8 आणि 6 6 6, तर आपल्याला उत्तर मिळालं 68376. आपल्या बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक 2. तर आज आपण गुणाकार या घटकावरील स्वाध्याय 10.2 सोडवला. पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 10.3 सोडवणार आहोत. Thank you.